माझं नाव आहे चेतन आणि ह्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, ह्या चॅनलवरती आपण पाहत असतो हेल्थ अँड फिटनेस ट्रिक रिलेटेड व्हिडिओ. तर अशाच प्रकारचा अजून एक नवीन व्हिडिओ मी आज आपल्यासाठी आणलेला आहे. तर टॉपिकचं नाव आहे बर्थ कंट्रोल इम्प्लांट, म्हणजेच कॉन्ट्रासेप्टिव्ह इम्प्लांट्स किंवा गर्भनिरोधक इम्प्लांट. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनला दाबा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम गर्भनिरोधक इम्प्लांट म्हणजे काय, त्यानंतर याचे महत्त्व, त्यानंतर हे कशाप्रकारे कार्य करते, त्यानंतर हे कोण वापरू शकत नाही, त्यानंतर हे कधी आणि केव्हा बसवायचे, त्यानंतर याचे साईड इफेक्ट्स काय आहेत. तर सर्वप्रथम आता आपण जाणून घेऊया की गर्भनिरोधक रोपण म्हणजे काय. तर गर्भनिरोधक रोपण म्हणजेच नेक्सप्लानॉन नावाचे गर्भनिरोधक प्लॅस्टिक सॉफ्ट रॉड मॅस्टिक आकाराचे हे आपल्या शरीरामध्ये त्याच्या बाहूबाजूच्या वरच्या भागामध्ये त्वचेच्या खाली इम्प्लांट केले जाते किंवा रोपण केले जाते व त्यातून प्रोजेस्टोजेन नावाचे हार्मोन थोड्या थोड्या प्रमाणात रक्तामध्ये मिसळले जाते व त्यापासून गर्भधारणापासून आपल्याला 3 वर्षापर्यंत सुरक्षितता लाभते. म्हणजे 3 वर्षापर्यंत गर्भधारणापासून आपण सुरक्षित राहू शकतो. तर यालाच गर्भनिरोधक रोपण असे म्हणायचं. तर आता आपण जाणून घेऊया नेक्सप्लानॉन इम्प्लांट कशाप्रकारे कार्य करते. तर मित्रांनो, सर्वप्रथम नेक्सप्लानॉन इम्प्लांट केल्यानंतर तो शरीरामध्ये रक्ताच्या ब्लड स्ट्रीममध्ये प्रोजेस्टोजेन नावाचे हार्मोन थोड्या थोड्या प्रमाणात मिसळत असतो आणि त्यामुळे महिलांच्या गर्भपिशवीमधील मुखामध्ये म्युकस नावाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले जाते आणि त्यामुळे ज्यावेळेस गर्भामध्ये शुक्राणू किंवा स्पर्म्स एंट्री करतात त्या ठिकाणी त्यांना अडवलं जातं. त्यांना त्या ठिकाणी अडवल्यामुळे त्यांची एंट्री ही गर्भाशयाच्या आतमध्येपर्यंत होत नाही, तेव्हा ह्यापासून देखील संरक्षण मिळते. नेक्सप्लानॉन इम्प्लांट ह्या गर्भाशयातील जो एंडोमेट्रियम आहे, जो गर्भाशयाचा आतला जो थर आहे, त्याला पातळ बनवते, त्यामुळे गर्भधारणा त्या ठिकाणी राहणे मुश्किल होते. तर अशा प्रकारे नेक्सप्लानॉन हे त्याचे मेकॅनिझम हे करत असतं. तर आता आपण जाणून घेऊया बर्थ कंट्रोल इम्प्लांट याचे महत्त्व काय आहे. तर मित्रांनो, बर्थ कंट्रोल इम्प्लांट हे ज्या महिला आयओडी बसवण्यास तयार नसतात अशा महिलांमध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे बर्थ कंट्रोल इम्प्लांट हे 99% प्रभावी आहे. तसेच बर्थ कंट्रोल इम्प्लांटचा वापर केल्यानंतर 3 वर्षापर्यंत गर्भधारणेपासून सुरक्षितता मिळते. तसेच ह्याचे जर काही साईड इफेक्ट्स जाणवले तर याच्यावर उपचार देखील उपलब्ध आहेत. तसेच हा इम्प्लांट केव्हाही आणि कधीही रिमूव्ह करता येऊ शकतो किंवा काढला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हा इम्प्लांट रिमूव्ह केल्यानंतर लगेच दुसऱ्या आठवड्यानंतर गर्भधारणेसाठी ती महिला सक्षम राहू शकते. तर आता पाहूया की गर्भनिरोधक इम्प्लांट हे कोण वापरू शकत नाही. तर ज्या महिला गर्भवती होण्याचा विचार करत आहे अशा महिला ह्या इम्प्लांटचा वापर करू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्या महिलांमध्ये लिव्हरचे डिसीज आहेत, म्हणजेच यकृताचे आजार असतील, त्याच्यामध्ये लिव्हर कॅन्सर असेल किंवा लिव्हर ट्यूमर असेल, अशा महिला ह्याचा वापर करू शकत नाही. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब असणाऱ्या महिला, तसेच रक्ताचे आजार, रक्तगिठोळे होण्याचे आजार असतील, अशा महिला देखील ह्या इम्प्लांटचा वापर करू शकत नाही. तसेच ज्या महिलांमध्ये काही रक्तस्रावाचे आजार असतील, त्याचप्रमाणे गर्भाशयाचे आजार असतील, तसेच काही महिला गर्भधारण विरोधी औषधांचा वापर करत असतील, त्या महिला याचा वापर करू शकत नाही. तसेच 35 वर्षापेक्षा जास्त महिला असतील वयाच्या, त्यांना देखील याचा वापर करता येत नाही. तसेच स्ट्रोक असेल किंवा काही दुसरे आजार असतील. तर आता आपण जाणून घेऊया गर्भनिरोधक रोपण कधी आणि केव्हा करायचे. तर गर्भनिरोधक रोपण करण्यापूर्वी त्या महिलेने प्रेग्नन्सी टेस्ट करणं गरजेचं आहे. तसेच मासिक पाळीच्या पूर्वी किंवा नंतर ह्याचे इम्प्लांट किंवा रोपण केले जाऊ शकते. तर आता आपण जाणून घेऊया गर्भनिरोधक रोपण बसवण्याच्या व काढण्याच्या पद्धती. तर गर्भनिरोधक रोपण बसवण्यासाठी किंवा काढण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर किंवा नर्स आवश्यक असतात. तर
गर्भनिरोधक रोपण बसवण्यासाठी हाताच्या बाहूचा वरचा भाग हा निश्चित करून त्या ठिकाणी डिसइन्फेक्ट केलं जातं. त्यानंतर प्रशिक्षित अनस्थेटिक डॉक्टरच्या सहाय्याने लोकल अनस्थेशिया देऊन ती जागा बधीर केली जाते. त्यानंतर बधीर केलेल्या जागेला इम्प्लांट रॉड हा इम्प्लांटरच्या सहाय्याने इंजेक्ट केला जातो आणि इम्प्लांट रॉड हा इंजेक्ट केलेल्या स्किनमध्ये व्यवस्थित बसलेला आहे की नाही हे हलवून बघितले जाते. त्यानंतर तिथे बँडेजिंग केलं जातं. तर हा इम्प्लांट रॉड 3 वर्षापर्यंत त्वचेमध्ये सुरक्षित राहिला जातो. ज्यावेळेस तुम्हाला काढायचा असेल त्यावेळेस हा तुम्ही कधीही आणि केव्हाही काढू शकता. साधारणतः याची 3 वर्षापर्यंत हे त्याचे काम करत असते. तर मित्रांनो, गर्भनिरोधक इम्प्लांट काढण्यासाठी त्या ठिकाणी लोकल भूल दिली जाते. त्यानंतर छोटासा कट इन्सिजन घेऊन तो रॉड चिमट्याच्या सहाय्याने काढला जातो. तर आता आपण जाणून घेऊया बर्थ कंट्रोल इम्प्लांटचे साईड इफेक्ट्स. तर बर्थ कंट्रोल इम्प्लांटचे साईड इफेक्ट्स: डोकेदुखी, स्पॉटिंग ब्लीड, चक्कर येणे, रक्ताच्या गुठळ्या दिसून येणे रक्तामध्ये, त्याचप्रमाणे पेल्विक रिजनमध्ये लालसरपणा दिसणे, पुरळ येणे, तसेच बर्थ कंट्रोल इम्प्लांट ज्या महिलांमध्ये रोपित झालेले आहे अशा महिलांमध्ये उदासीनता, निद्रानाश, उच्च रक्तदाब, स्तनांमध्ये गिठुळा दिसून येणे, मासिक पाळीमध्ये अनियमितता दिसून येते, तसेच योनीमार्गामध्ये जळजळ, कोरडेपणा, वजन वाढणे, मूड चेंज होणे ही याची लक्षणे असतात. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.